गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरु गोविंद महाराज की जय। सदगुरु श्री केशवदत्त महाराज सदगुरुनाथ भगवान की जय। सर्वसंतन की जय। रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी, सुख झाले वो साजणी, सुख झाले वो साजणी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। बहुत सुकृतांची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या काही सर्वोत्तम रचना आहेत त्यापैकी वारकरी संप्रदायाच्या मस्तकावरची असलेली एक तुरा किंवा मोयूर पिच्छ, मोराचं पीस, अशी ही रचना आहे। म्हणजे वारकरी संप्रदायातला कोणताही कीर्तनकार कीर्तनाला उभारायच्या आधी ह्या अभंगाचा उच्चार केल्याशिवाय कीर्तनाला प्रारंभ करू शकत नाही। मागच्या टाळकरांनी जरी सुंदराचं ध्यान म्हटलं असलं तरी ह्या तो सुंदराचं ध्यान ध्याराचा अभंग मानतात आणि हा रूपाचा अभंग मानतात। तर रूप म्हणजे काय? तर रूप, स्वरूप, तद्रूप, एक रूप असे हे सगळ्याचे प्रकार आहेत। रूप, स्वरूप, तद्रूप, एक रूप। भगवंताला आपल्या इतकं चिंतन करायचं की त्याचं रूप, त्याच्याशी त्याचं स्वरूप, त्याचे तद्रूप, सगळ्यातून आपण एकरूप झालं पाहिजे। ज्ञानेश्वर महाराज हे सगळं बोलतात एका साजणीशी। गाथेमध्ये साजणी म्हणजे बुद्धी असा अर्थ दिलेला आहे, पण खरं सांगायचं तर साजणी म्हणजे बुद्धी हा विक्षेपाने अर्थ मान्य होईल, प्रत्यक्षामध्ये तो अर्थ मान्य होत नाही। त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या अभंगाची रचना केली त्यावेळेला भगवंताला पाहिल्यानंतर माऊलींच्या अंतःकरणामध्ये गोपीभाव जागृत झालेला आहे। गोपिका ज्याप्रमाणे एक दुसरीशी बोलत होत्या युगलगीतामध्ये, भ्रमरगीतामध्ये, गोपीगीतामध्ये, अशा पाचही गीतामध्ये गोपिका आपल्या इतर गोपिकांशी बोलतात, त्याप्रमाणे ज्यावेळेला संत गोपीभावामध्ये जातात त्यावेळेला ते त्या गोपीभावातून बोलतात। उदाहरणार्थ मदनाचा पुतळा राजे सुकुमार हेही गोपीभावामध्ये गेल्यानंतर माऊली तुकोबारांच्या तोंडून अभंग आलेला आहे। कारण त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांना ते तुकोबार आहे पण तुम्ही बाजूला भागा आता मला त्याला बघू देत म्हणून विनंतीपूर्वक सांगत आहेत। तर हा अत्यंत सुंदर असा गोपीभाव अंतःकरणामध्ये श्री भगवंतांच्या विषयीचा प्रकट झाल्यानंतर त्यांनी त्या विटेवरती असलेल्या परमात्म्याला पाहिलं। या अभंगाला सुरुवात करत असताना, पुढं जात असताना किंवा त्याचा विस्तार सांगत असताना सगळ्यात पहिल्यांदा जर काही सांगायची तळमळ असेल, इच्छा असेल, किंवा जर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चर्चेचा जो भाग असेल, तर पहिली गोष्ट आपण लक्षात घ्या की श्री भगवंतांचं दर्शन हे आनंदाचं अधिष्ठान आहे, केवळ बाह्य मूर्ती नाही। हे पहिलं वाक्य सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। या अभंगाचा पाया किंवा गाभा तोच आहे की भगवंतांचं दर्शन हे आनंदाचं अधिष्ठान आहे, बाह्यमूर्ती हे दर्शन नाही। बाह्यमूर्ती दर्शन असतं तर सगळ्यांना तो आनंद प्राप्त झाला असता। पण काही काही लोक भगवंताने कपडे किती घातले, दागिने किती घातले। माझे एक मित्र होते, ते आता बिचारे जाईत देवाघरी गेले। त्या मित्रांनी मला एकदा क्रॉस करून फार जोरात विचारलं होतं की तुम्ही सांगता की विठ्ठल तुमचा गरिबाचा देव आहे, पण विठ्ठलच्या अंगावर जेवढे दागिने असतात ना तेवढे दागिने तिरुपती बालाजीच्या अंगावरती पण नसतात, तुम्ही काय सांगता की विठ्ठल हा गरिबाचा देव आहे? बोललो, उत्तर काहीच दिलं नाही। म्हटलं ठीक आहे, तुमचं म्हणणंही सत्य असेल, पण आम्हाला असं वाटतं की तो दीनदयाळ आहे, गरिबांचा कैवारी आहे। तो मुद्दा गौण आहे। मुद्दा मुख्य मुद्दा असा आहे की लोक बाह्यातकारी मूर्तीचं दर्शन घेतात। काही लोकांना ती पाषाणाची मूर्ती वाटते, काही लोकांना ती वालुकामय मूर्ती वाटते, काही लोकांना ती वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती वाटते। काही लोक त्याच्यामध्ये भगवंताला पाहण्याच्या ऐवजी ते एक स्वरूप आहे ते स्वरूप पहा वगैरे वगैरे पण चर्चा करतात। काही लोक आपण अंतरिक्षातून किंवा विज्ञानाच्या माध्यमातून बघू खरं तिथं काही शक्ती आहे का, या स्वरूपाचंही वेड्यासारखं बकबक बकबक करतात। म्हणून पहिलं वाक्य लक्षात घ्या की भगवंतांचं दर्शन हे आनंदाचं अधिष्ठान आहे, हे केवळ बाह्य मूर्ती नाही।
दुसरं महत्त्वाचं वाक्य असं आहे की जोपर्यंत हृदयामधलं प्रेम, जोपर्यंत हृदयातलं प्रेम डोळ्यामध्ये येत नाही तोपर्यंत भगवंतांचं दर्शन होणं शक्य नाही। ते हृदयातलं प्रेम डोळ्यामध्ये आलं पाहिजे, जे हृदयामध्ये आहे ना ते डोळ्यात आलं पाहिजे। इतकं हृदय प्रेमाने गच्च भरलं पाहिजे की ज्याप्रमाणे मंथन केल्यानंतर थोडीशी जरी पाण्याची आणि माठातली याच्यातली दह्याची जागा असली ना तर त्याच्यात मंथन केल्यानंतर येणारं लोणी जे आहे ना ते माठातून ओसंडून बाहेर यायला लागतं। प्रेमाने दूध उफाळून बाहेर येतं, प्रेमाने अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या उन्मनी अवस्थेला येतात आणि त्या उसळ्या मारा उड्या मारा लागतात। ही जी प्रेमाची उन्मनी अवस्था आहे ना ती जोपर्यंत हृदयातून प्रकट होत नाही तोपर्यंत बाह्यात्कारामध्ये एखादी गोष्ट आपल्याला आकृष्ट करू शकत नाही। एखादी गोष्ट आपल्याला कधी खूप जीव लागतो, आता मी तुम्हाला पुष्कळ वेळेला सांगितलं म्हणजे मी सर्वांना उद्देशून बोलतो आहे की भागवत वाचा रे। आम्ही लोक तुम्हाला 2% किंवा 5% भागवत सांगतो, क्वचित गोष्टीचं रूपांतर केलं तर आम्ही 10% भागवत सांगतो, पण त्यामध्ये सांगू शकत नाही, आमची एवढी क्षमताच नाही भागवत सांगण्याची। मी असंही पुष्कळदा म्हटलं की भागवत एखादा अध्याय घेतल्यानंतर माझं पूर्णही करता येत नाही, याच्याचं कारण काय आहे? तुम्ही स्वतः ऐका, तुम्ही स्वतः वाचा। याचं कारण काय आहे की ज्यावेळेला हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होतं ना त्याच वेळेला भागवत श्रवण करण्याची इच्छा माणसाला होते। मग अशी जोशी गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे गोविंद गुरुजी सांगितल्याप्रमाणे की जन्मांतरात भवेत पुण्यम तथा भागवतम लभेत, जन्मजन्माचा पुण्याचा उदय होतो त्याला भागवताचा लाभ होतो। तसं आपल्याला श्री भगवंताला पाहण्याची जी नेत्रज्योती आहे, जे नेत्र आहेत त्या नेत्रांचं आतमधलं असलेलं कनेक्शन किंवा आतली असलेली तार हे फक्त प्रेम आहे। अंगी प्रेमाचे भरते आल्याशिवाय श्री भगवंतांचा हा साक्षात्कारी अनुभव साधकाला कुठल्याही भक्ताला कोणालाही कधीही घडत नाही। तर त्या आतून प्रेम आलं पाहिजे, तोपर्यंत आतलं प्रेम येत नाही ना तोपर्यंत आपल्याला हा लाभ होत नाही। आणि ज्ञानेश्वर महाराज या आतल्या प्रेमालाच सुकृताची जोड म्हणतात। हे आतलं प्रेम हे सुकृताची जोड जोपर्यंत जोडली जात नाही, जोडली जात नाही तोपर्यंत आपल्याला बाह्यात्कारी भगवंतांचा अनुभव होणार नाही। अंतरंगातला तर फार दूर राहिला, पण पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो असं नाही। काही लोक पंढरपूरला गेल्यानंतर तिथे खाद्यपदार्थ मिळतात, दुकानं आहेत, कुंकू मिळतं, माळा मिळतात, याच्यामध्ये अडकून पडतात। काही लोक गेल्यानंतर अडकीत ते मिळतात, वस्तू मिळतात, फार स्वस्त होतात, बाजार छान भरतो आणि नको त्या म्हणजे आपल्या अपेक्षित गोष्टी ज्या कधी मिळत नाही त्या गोष्टी तिथे बाजारात मिळतात म्हणून जातात। काही लोक जे आहेत ते त्यातल्या काही खाण्यासाठी खास करून जातात की काही गोष्टी तिथे खायला मिळतात। काही लोक भगवंताला दर्शन करतात पण ते अक्षरशः डोळ्यांनी बघितले की गर्दीतून लाईनीतून 7-7 तास चालतात पुढे आणि पुढे आल्यानंतर देवाच्या पायात नुसती अशी बोटं टेकवतात, अशी कपाळाला पुढे जातात। पण चरणावरती मस्तक ठेवायला संधी मिळालेली आहे, क्षणाची का होईना पण ती संधी स्वप्राप्त करून घ्यावी हेही इच्छा होत नाही। डोळ्यातनं पाणी येणं किंवा डोळे भरून पाहणं किंवा अत्यंत गैवरून येणं, गदगदवून जाणं, अत्यंत आतून गलबलून जाणं किंवा आतून त्या भगवंतासाठी म्हणून होणं या गोष्टी दुर्लभ आहेत, यासाठी सुकृती लागतंच। या सगळ्या गोष्टींचं चिंतन ज्ञानेश्वर महाराज आपल्या सखीला, साजणीला, म्हणजे दुसऱ्या गोपिकेला, म्हणजेच आपल्या गोपी भावाला समजावून सांगत आहेत। हा गोपी भाव जोपर्यंत अंतःकरणामध्ये येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीचं आपल्याला महत्त्व किंवा परमतत्व कळणार नाही। उद्धवांनी पण सांगितलं की मला गोपिका व्हायला जमणार नाही, पण वृंदावनामध्ये मी एखाद्या झाडा झुडूप पाला व्हावं, तृण गवत व्हावं, गोपिका जाते त्यांची चरण धुळ माझ्या अंगावरती पडेल। हे सगळं काय आहे? हे काहीतरी वेगळं आहे। आता हे परतत्व काय आहे ते ज्ञानेश्वर महाराज हे रूपाच्या अभंगात सांगतात। म्हणून वारकरी संप्रदायामध्ये या अभंगाला अनन्य महत्त्व आहे की आतलं प्रेम आलं पाहिजे। तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हातपंप बघितला असेल, पाण्याचा हातपंप, म्हणजे हातपंपाचा दांडा असतो, तो दांड्याने आपण 4-5 वेळा जेव्हा हलवतो त्याच्यानंतर जर पाणी थोडं असेल, लवकर लागलेलं असेल तर ठीक आहे, त्याचं काही वेळेला 50-60 वेळा पण हलवावं लागतो। आणि त्याच्यानंतर मग जमिनीतलं पाणी उसंबळून त्या पंपातून वरती येतं आणि मग त्याच्यानंतर ते आउटलेटमधलं नळातनं बाहेर पडतं आणि आपली घागर भरते, प्रेमाने ते पाणी पिता येतं।
मग हेच पाणी जे आहे ते जमिनीमध्ये होतं, मग तिथपर्यंत तुम्ही का पोचला नाही, तर पंपाने पोचवलं. मग पंप काय करतो, आतलं खेचून काढतो. जोपर्यंत आतून तुमचे भाव खेचून वरती येत नाहीत तोपर्यंत उदक, अमृत, पाणी, जल, जीवन याची प्राप्ती नाही. तोपर्यंत समोर भगवंत येऊन दिसून सुद्धा भगवंतांची प्राप्ती नाही. कित्येकांना देवसमोर दिसल्यानंतर फक्त आठवण येते संसारातल्या नश्वर गोष्टींची. माझ्या मुलाचं असं होऊ देत, मुलीचं असं होऊ देत, याचंच असं होऊ देत, तसं तसं होऊ देत. परंतु त्याच्यापाशी गेल्यानंतर फक्त त्याचीच आठवण आणि त्यालाच पाहणं डोळे भरून. संतांनी कसं पाहिजे ते शिकवलं, परंतु सुकृताची जोड नसल्याकारणामुळे आपल्याला ते कळत असून वापरतात आचरणामध्ये येत नाही. तर ज्ञानेश्वर महाराज कृपावंत होतात आणि भगवंताला कसं पाहायचं त्याचं एक सुंदर गोपनीय सूत्र जे आहे ते आम्हाला वर्णन करून सांगतात. आता आपण थोडंसं अभंगाच्या अंतरंगामध्ये जाऊयात. माऊली म्हणतात की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधणी. आता हे लोचन जे आहे म्हणजे डोळे, तुम्ही शब्द पण छान वापरले लोचन. तर ते लोचन जे आहेत हे नेमकं कोणते आहेत, तर याला चर्मचक्षू असं म्हणतात. डोळे म्हटल्यानंतर आत जे काही त्याला आंतरचक्षू असं म्हणतात, पण हृदयातलं जे दिसतं आहे त्याला लोचन असं म्हणतात. आपण असं लोकांना कधी म्हणत नाही की अरे माझ्या लोचनांनी पाहिलं की तू रस्त्याने जात होता आणि जात असताना तू माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं, तर डोळ्यांनी पाहिलं असंच म्हणतात. असं कधीही म्हणत नाहीत की माझे लोचन न पाण्याने भरून आले, इतकं मला प्रेम आलं की पत्नी तू काय माझ्यावरती प्रेम करतेस, नाही माझे डोळे भरून आले, माझं अंतःकरण भरून आलं. पण लोचन म्हणजे काय आहे, तर लोचन या शब्दाचाच खरा प्रेमपूर्ण अर्थ असा आहे की ज्या अंतःकरणातून भगवंताला पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली, जी दृष्टी वेदव्यासांनी संजयाला दिली होती, जी दिव्य दृष्टी अशी भगवंताने अर्जुनाला दिली, जी दिव्य दृष्टी शंकर आदी विभूतींच्या पाशी आहे, त्या दृष्टीने डोळ्यांनी न बघता तो अंतःकरणाने एखादी गोष्ट पाहू शकतो, त्या गोष्टीला लोचन असं म्हणावं. आणि इथे रूप पाहता लोचनी त्या अंतःकरणाने पाहिल्या कारणामुळे सुख झाले हो साजणी, मला सुख झालं, मी अत्यंत सुखी झालो. सुखावरती सुद्धा खूप मोठी चर्चा माऊलींनी केली. सुख सुख म्हणजे काय हो, आपल्याकडे एक म्हण आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पडवता एवढे वगैरे वगैरे. सुख म्हणजे तरी काय हो, सगळ्या अंतःकरण सगळ्या इंद्रियांना कधी सुखी करता येत नाही. डोळ्यांना सुख वाटतं तर हाताला वाटत नाही, कामाला वाटत नाही, तुंडाला वाटत नाही, एखाद्या अवयवाला वाटत नाही. सुख म्हणजे काय आहे की ज्याच्यापाशी भागवतातील सुखाची व्याख्या फार वेगळी आहे. जे अत्यंतिक हवं असतं, जे मिळेपर्यंत अत्यंतिक हवं असतं, मिळाल्यानंतर जी किंमत शून्य होते त्याला सुख म्हणतात. ही पंचमस्कंदात भागवताची व्याख्या दिली सुखाची. पण सुख म्हणजे नेमकं काय आहे की ज्यामुळे अंतःकरणातलं पाणी उसळून डोळ्यातून बाहेर पडतं, जसं हात पंपाला पंप केल्यानंतर आतलं पाणी बाहेर येतं, ती अवस्था म्हणजे सुखाची अवस्था आहे. म्हणून विचारणा केली सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा, किंवा सुखा लागी करसी तळमळ तरी तू पंढरीस जाय एक वेळ. अरे अंतःकरणाला चित्तचतुष्टयाला भिजवून टाकण्यासाठी जे लागतं ना ती अवस्था सुख आहे. तर सुख झाले वो साजणी, तर हे साजणी ते सुख मला प्राप्त झालं, हे सखे ते सुख मला प्राप्त झालं की तो मी डोळ्यांनी पाहतीये, तो डोळ्यांनी मला दिसतोय, तो समोर आहे. कोण दिसतोय, तो हा विठ्ठल, हाच तो जो विटेवरती उभा आहे ना, हाच तो विठ्ठल. कानडाव विठ्ठल कर्नाटक हो जेडे त्याने मज लावी याला वेडू, हाच तो विठ्ठल. खोळबुंथी घेऊनी खुणाची पालवी, तर खोळबुंथी घेऊनी म्हणजे नेमकं काय हो, ते शरीराची खोळ ही घेऊन त्या खुणा मी ज्यावेळेला संबघितल्या त्यावेळेला मला ते कळालं, खोळबुंथी घेऊनी खुणा खुणाची पालवी. तर हा जो अवस्था आहे ना, या अवस्थेचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात की तो हा विठ्ठल बरोबर, तो हाच तो विठ्ठल आहे तुझ्या समोर उभा आहे. पण तुम्ही याला नुसतं विठ्ठल म्हणू नका. हा विठ्ठल जरी असला तर ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये हा विठ्ठल नुसता विठ्ठल नाही, तर कोणतरी वेगळा आहे त्याचं दुसऱ्या ओळीमध्ये उतरतात की तो हा माधव, हाच तो माधव आहे. माधव म्हणजे कोण, की जो रुक्मिणीचा पती तो माधव. माधव शब्दाचा अर्थ याच्यामध्ये कृष्णसामामध्ये काय सांगितलंय की माधव भक्तवत्सला, जो भक्तांच्यासाठी अत्यंत वात्सल्यपूर्ण हृदय घेऊन उभा आहे तो माधव.
माधवाच्या बाबतीमध्ये काय आहे की ज्या ज्या ठिकाणी भक्ताचं एवढंसुद्धा दुःख ज्याला सहन होत नाही तो माधव, ज्या दुर्वासा मुनी ज्या भगवंतांच्या अत्यंत प्रेममूर्ती असलेल्या शिवांचा अवतार आहेत, त्यांच्याद्वारा अंबरीषाला दुःख दिलं गेलं, ते त्या भगवंताला सहन झालं नाही आणि त्यांनी शिवावतार असलेल्या आणि शिवांच्याकडूनच प्राप्त झालेल्या सुदर्शन चक्रालासुद्धा त्या दुर्वासा मुनींवरती सोडलं होतं, तो माधव आहे. साधा माधव नाही आहे तो. भगवंताने वचन दिलं की मला तुम्ही कितीही त्रास द्या, वाटेल ते बोला, पण न मी भक्त प्रदर्शते, मी माझ्या भक्ताला यत्किंचित धक्का लागू देत नाही. माझ्या भक्ताच्या बाबतीमध्ये मी फार सेन्सिटिव्ह आहे, माझ्या भक्ताच्या बाबतीत कुठे हेळसाड केली मला चालत नाही. भागवतामध्ये एका ठिकाणी म्हटलं आहे, सप्तमस्कंदामध्ये त्यामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये शुकदेवांनी भगवंताच्या मुखातलं वाक्य सांगितलं की जेव्हा ऋषीमुनी गेले होते भगवंताकडे आणि हिरण्यकशिपूचा उद्रेक वाढलेला आहे, मला आम्हाला वाचवा, त्याला म्हटले की आता त्याच्याच त्या अनुकूल काळ चालू, तुम्ही तुमची योग्य काळची वाट पहा. आणि त्याला भगवंतांनी सांगितलं की हा ज्या वेळेला स्वतः प्रल्हादाला त्रास देईल त्याच्यानंतर मी सहन करणार नाही. तोपर्यंत भगवंत काठसंबंधातून आले नाहीत की जोपर्यंत स्वतः प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने हात उचलला नाही. म्हणजे माझ्या भक्ताला यत्किंचित झालेला त्रास मला सहन होत नाही तो माधव. एवढाच अर्थ आहे का माधवाचा? अजिबात नाही. अजून एक गुपित अर्थ आहे. तो कोणता अर्थ आहे? तर एकदा देवर्षी नारदांच्या द्वारा अमरावती नगरीमध्ये भगवान श्रीकृष्णांचं दिव्य गुणवर्णन रुक्मिणी मातेच्या समोर नारदांनी कीर्तन केलं होतं आणि त्यामुळे कीर्तनाच्या माध्यमातून रुक्मिणीच्या हृदयामध्ये भगवंतांची स्थापना त्यांनी केली आणि त्याला तिने मनाने जेव्हा भगवंताला वरलं तर तिने जे पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये पहिल्याच वाक्यामध्ये श्रुत्वा गुणानुसुंदर भवन सुंदर दांते निर्विशकरवरे हरितोंग तापम, तर मी तुमचे कानाने गुण ऐकले आणि तुम्ही हृदयामध्ये जाऊन माझे सगळे अंगताप नष्ट केलेले आहात आणि त्वयच्युत तुम्ही माझ्या अच्युत आहात आणि तुमच्यासाठी मी हे निर्लज्ज होऊन लिहित आहे, अशी म्हणणारी रुक्मिणी, तिचा जो पती आहे त्याचं नाव माधव आहे आणि तोच पती वैकुंठाला न जाता सांप्रत काळी तो हा विठ्ठल तो हा माधव, हाच तो विठ्ठल आहे की जो पूर्वावतारामधला पूर्वरूपामधला द्वारकेतला कृष्ण आहे तोच तो माधव. आणि तो बरवा, बरवा म्हणजे काय? तो बरवा शब्दाचा अर्थ अत्यंत सुंदर, अत्यंत रूपवान, अतिशय छान. आणि भगवंतांच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी लिहिलेलं आहे आदरम मधुरम, त्याचं वमनम मधुरम पण दिलेलं आहे, त्याची उलटीसुद्धा सुंदर आहे. भगवंताच्या बाबतीमध्ये त्याचं काय कुठली गोष्ट, नेत्र सुंदर, कपाळ सुंदर, जीवडी सुंदर, दात सुंदर, नासिका सुंदर, कानाच्या पाळ्या सुंदर, त्याची छिद्र सुंदर, गळा सुंदर, मस्तक सुंदर, बाहू सुंदर, हात सुंदर, हृदय सुंदर, पोट सुंदर, कमर सुंदर, मांड्या सुंदर, पावलं सुंदर, काय आहे त्याचं? कुठली गोष्ट अशी आहे की जी सुंदर नाही? तर तो बरवा आहे, सुंदर आहे, हाच तो विठ्ठल ज्या अंतःकरणातल्या प्रेमाच्या उन्मेषामध्ये आम्ही पाहतो. तर हे साजणी, हे रूप अत्यंत बरवा आहे, सुंदर आहे, हे साधकाला कळतं. साधकाला त्या रूपाचा अनुभव होतो, तोच तो विठ्ठल आहे आणि तोच तो तोच हा माधव पण आहे. बरं की जो द्वारकेतून रुक्मिणीच्या रागवलेल्या आईसाहेबांच्या मागे 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 पंढरापुरापर्यंत पंढरी नगरीपर्यंत आला, जी दिंडीवनामध्ये रुसून बसली होती तिला प्राप्त करण्यासाठी तो तिथपर्यंत येऊन पोहोचला, तोच तो माधव आहे, दुसरं कोणीही नाही. म्हणून ते ध्रुवपदामध्ये पुन्हा पुन्हा सांगतात, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल आहे, तोच हा माधव आहे. समजून घ्या की पांडुरंग म्हणजे दुसरं कोणीही अवतार नाही. काही लोकांनी शंका घेतली होती की पांडुरंग म्हणजे बुद्धाचा अवतार आहे, त्याच्यावरती या अभंगातले हे चरणातली ही ओळ हे खणखणीत उत्तर आहे की या बुद्धाचा अवतार मानू नका. हा मौनात जरी असला तरी खूप बोलतो, न बोलताही खूप बोलतो. हा बोलणारा आहे, न बोलताही खूप बोलतो हा, आणि खूप काही सांगून जातो. हा कोण आहे? हा प्रत्यक्ष गोपाल कृष्ण आहे, दुसरं कोणीही नाही. आता ज्ञानेश्वर महाराज तिसऱ्या चरणामध्ये याची अजून एक ओळख करून देतात की बहुत सुकृताची जोडी. सुकृत म्हणजे काय हो? सुकृताचा अर्थ काही ठिकाणी पुण्य असं लावला आहे, तर तो पुण्य असा अर्थ अजिबात नाही, हे कृपया सर्वांनी लक्षात घ्या. सुकृत म्हणजे काय? भाग्य.
भाग्यही नाही, पुण्य पुण्यही नाही। सुकृत म्हणजे आपण अनेक जन्मामध्ये केलेल्या शुभकर्मांच्यामुळे श्री भगवंतांच्या अगदी निकट जाऊन पोचतो, ती अवस्था म्हणजे सुकृताची अवस्था। पुष्कळदा असं होतं की पंढरपुरामध्ये जाऊन भगवंतापर्यंत पोचू शकत नाही। अहो, मी तर उलटे धाडसाने वाक्य बोलतो की अनेक पंढरपुरात राहणाऱ्या महानुभावांसुद्धा भगवंताच्या दर्शनाला जावंसं वाटत नाही। पूर्वीच्या काळी म्हणजे माझ्या साल चुकत असेल पण 70-75 साली साने गुरुजींनी एक आंदोलन केलं होतं, साल चुकेल का बातचीत पण त्यातला भाव समजून घ्या। त्या आंदोलनामध्ये सर्व समाजाला भगवंताच्या पायापाशी जाऊ द्यावं यासाठी साने गुरुजींनी मोठं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा यश म्हणून सगळ्या समाजातल्या लोकांना भगवंतापर्यंत जायला मिळालं। पण त्यावेळेला पंढरीत निवास करणाऱ्या काही महानुभावांनी या भगवंताला इतर समाजातली लोक शिवलेली आहेत त्यामुळे आपण आम्ही याला शिवणार नाही हा विटाळला अशी भूमिका घेतली आणि अशा भूमिकेमध्ये शेवटी देह पडला, पण ते भगवंतापर्यंत पोहोचले नाहीत। तर आता या गोष्टीलाही जवळजवळ 50 वर्ष झाली, ते किती दिवस उघडायचं आपण हे विसरलं पाहिजे। परंतु सुकृत म्हणजे काय, तर अनेक चांगल्या कर्माची जोड म्हणजे सुकृत। आपण म्हणतो की मी चांगली कर्म केली, सुकृताची जोड असेल ना तर आपल्याला ना काहीतरी जोडलं जातं, बरं? आता जोडलं जात नाही। पुण्य जे आहे ते भोगावं लागतं, पाप जे आहे ते फेडावं लागतं, पण सुकृत जे आहे ते उमललेल्या कमळाप्रमाणे आपल्या हातामध्ये येतं आणि तुझा अधिकार आहे, तू भोग, तू ह्याच्यासाठी अधिकारी आहेस आणि हे तुझं परिपूर्ण अधिकार आहे, तुम्ही भोगू शकता। या अवस्था म्हणजे सुकृताची अवस्था। ही अवस्था आपल्याला लक्षात येईल, सगळ्या संतांनी सांगितलं की भगवंताचं नाव तोंडामध्ये येणं हे सुकृत लागतं। जसं मग अशी सांगितलं, जन्मांतरे भवेत पुण्यम तथा भागवतम लभेत, हे सुकृत लागतं। किंबहुना आमच्याकडे काही चांगल्या गोष्टीची जोड असेल ना तरच आमच्याकडून काही चांगल्या चर्चा होतात, काही चांगलं ऐकायला मिळतं। मी तर उलट अत्यंत प्रेमाने सांगेन की तुम्ही आम्ही सगळे जोडलं गेलेलं ना हे कोणत्या तरी जन्मांमध्ये केलेल्या सुकृताचं फळ आहे, म्हणून रोज आपल्याला भगवत चिंतनासाठी म्हणून थोडा का होईना वेळ काढता येत आहे। नाही तर कितीतरी वेळ वाया घालवतो आपण मोबाईलमध्ये बोट फिरवत, काहीतरी बघत, नवीन नाही ते करत, परंतु ते कळत नाही। दुर्दैवाची गोष्ट अशी की मी अनेकांना पाठवतो पण त्याला त्याचं महत्त्व कळत नाही, ऐकायची इच्छाही होत नाही, नंतर पाठवलं रेकॉर्डिंगसुद्धा ऐकावं असं वाटत नाही, कानाने ऐकलं समोरासमोर जेवढं ऐकलं तिला बस झालं। तिथे तुमचं सुकृत कमी पडतं, तिथे तुमचं नशीब नाही, तुमची पुण्याची जोड कमी पडते, तुमच्याकडून घडलेल्या कर्मांची जोड कमी पडते, म्हणून तुम्हाला हे ऐकावं असं पुन्हा दुसऱ्यांदा बसावं किंवा त्याच्यावर चिंतन करावं हे वाटत नाही। मी जे मध्ये ते त्यामुळे तुझ्यासाठीच, अरे हे वाढलं पाहिजे, हे सुकृत वाढलं ना तर आपलं ते कामाला येईल। पुण्य वाढलं तर फक्त फळ देईल, पाप वाढलं तर भोग येतील, पण सुकृत वाढलं तर भगवंताला प्राप्त होईल। आपण सध्या अनेक सिरियल बघतो, तर सिरियलमध्ये म्हटलं आहे की कोणतीही गोष्ट घडते ते त्याच्या त्याच्या वेळेला घडते, ती वेळ आल्याशिवाय ती गोष्ट घडत नाही। मग ती वेळ कशीमुळे येते, सुकृतामुळे येते। मग अशी झालेलं उदाहरण हातपंप, हातपंप काही पंप 5 पंप मारले, 2 पंप मारले तरी पाणी येतं, पण काही काही पंपांना 50-50 वेळा मारलं तरी पाणी येत नाही, कारण काय त्याचं सुकृतच कमी पडतं। पण ज्या वेळेला आपलं सुकृत येतं ना त्याला आपल्या समोर भाग्य हात जोडून उभं राहतं, मी काय करू। एखादे संत येतात आणि संत सांगतात मी काय करू, सांगा मी काय करू, मी काय करू, तुम्हाला काय सांगू, मी काय करून देऊ। माझ्या आयुष्यातली एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मला असं मला चांगलं आठवत आहे की 91 साली माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर एक 6 महिन्यातली गोष्ट मी सोनगिरीला होतो आणि त्यावेळेला ती चाऱ्याची जी खोली होती त्यापुढे त्या भागामध्ये अर्ध्या भागात ऑफिस सारखं होतं, मी तिथे बसायचो आणि तिथं मी सकाळी सकाळी बसलो तर 6:30-7:30 वेळ होती। त्याला खूप साधू सोनगिरीला यायचे तर असा अचानक एक भगवी वस्त्र परिधान केला, पायामध्ये स्लिपर घातलेला, केस पाठीमागाशी वळवलेला आणि घड्यामध्ये शबनम टाईप भगवी झोळे घेतलेला एक मनुष्य आला आणि आल्यानंतर त्याने मला हिंदीमध्ये विचारलं की ह्या की बाबाजी किधर गए। तर मी त्यांना सांगितलं की मोठे महाराजांनी तो देह सोडला, त्यालाही आता 7-8 वर्ष झाली, तो अभी कोण देखते आहे। तर म्हटलं की काही बोललं नाही, म्हटलं मी माझ्या जबाबदारी लागली, मी काही बघतोय वगैरे, बैठ सकते, बसलो आम्ही, ते बसले, मी बसलो,
बसल्यानंतर मी आपलं म्हटलं सकाळची वेळ आहे ना, चहा पितो, कहाँ से आया आप? मी त्यांना कहाँ से आया आप म्हटल्यानंतर ते सरळ मराठीमध्ये बोलायला लागले की अरे तुला मराठी येतं, आणि अरे तुरे करायला लागले तुला मराठी येतं, तू हिंदीत कशाला बोलतोस? म्हणतो तुम्हाला चहा देऊ का? बघ तुझी इच्छा. त्याला काशीबाई होती, तर काशीबाईने ते फुलं तोडायला जाते बगीचा होता तिकडे, त्या बगीच्यात फुलं तोडायला जायचे, बगीच्यात फुलं तोडायला जातात तिने आरे तुरे केलेलं ऐकलं आणि तिने उडी त्याला खणखणी शिवी हाणली. आणि तुला महाराज काय बोलतायत ना, काय महाराज म्हणतो तोंड काय फाटलं का वगैरे बोलली. चहा मागितल्यानंतर शेवटी बघतो त्यांना चहा दिला गेला, चहा दिला ते बसले. म्हणाले मी तुझ्यासाठी आलेलो आहे, बाकी कोणासाठी आलेलो नाही. आणि बसले आणि त्याला अक्षरशः तुम्हाला मी सांगतो आता ही गोष्ट मी उघड बोलतो की तेवढ्या अर्ध्या पाऊण तास एक तासाच्या याच्यामध्ये मी का आलो त्याचं कारण तिने सांगितलं. मला तुझ्या गुरूंनी म्हणजे मोठ्या महाराजांनी पाठवलेलं आहे आणि खास वेळेसाठी निरोप घेऊन पाठवलेलं आहे आणि मी तुला सांगतो. आणि म्हणून त्यांनी तेवढ्या एका तासामध्ये मला श्रीविद्येविषयीची माहिती सगळी सांगितली. आणि त्याच्यानंतर तो चहा कप भरतो प्यायला, एक रुपया दक्षिणासमोर ठेवली होती, त्याला हात लावला आणि तो मनुष्य जो मी गेटपर्यंत त्यावेळेला पुढं समोरच दरवाजा होता, त्याची याची झाडं होती निरगुडीची झाडं होती, त्या निरगुडी झाडापर्यंत जाताना बघितलं त्या माणसाला. आणि त्याच्यानंतर निरगुडीच्या झाडाच्या पुढं गेलेला तो मनुष्य मला दिसला नाही, कुठं गेला तो मला कळाला नाही. आणि त्याच्यानंतर मला कळालं की परंपरेने केशवदत्त महाराज माऊली किंवा यांची नेमकी उपासनेतलं मर्म काय होतं आणि काय करायचं होतं. तर आपल्या अंतःकरणामध्ये मना काही लोक मनानेच करतात की मी मनाने ठरवलं की मी देवी सहस्रनाम वाचेल, मी देवीचं हे स्तोत्र वाचेल, मी अमुक एक स्तोत्र करीन, मी हा पाठ करीन, मी तो पाठ करीन. तर माऊली म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनाने करणाऱ्या माणसांना पुढे वाट नाही, पण ज्याला गुरुच्या तोंडून किंवा एखाद्या साधुसंताच्या तोंडून ज्याला ही गोष्ट कळते ना, त्या त्याला पुढं जाण्याची खरी वाट सापडते. खूप करूनसुद्धा मनुष्य का यशस्वी होत नाही, त्याचं कारण त्याकडे सुकृताची जोड नाही. सुकृताची सत्कर्माची जोड असेल तर त्या माणसाला पुढे पुढे जाण्याची वाट कोणी ना कोणी येऊन हाताला धरून दाखवत असतो आणि पुढे पुढे घेऊन जातो. कधीतरी कागदावरती लिहिलेले कागद सापडेल, कधी चिठ्ठी सापडेल, कधी एखादा लहान मुलगा येईल आणि लहान मूल बोलून जाईल, काहीतरी आम्हाला पुढची आज्ञा देऊन जाईल, काही ना काही काही होत राहील. तर ही जी सुकृताची जोड आहे ती ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगतात की पंढरीनाथ भगवंताला पाहिल्यानंतर तो परमात्मा आहे, तोच कृष्ण आहे हे अनुभवायला येणं, ते अंतःकरणामध्ये डोळ्यात पाणी येणं, त्याला भगवंताला पाहणं आणि त्याला पाहत राहावं असं वाटणं, केवळ मूर्तीला पाहणं म्हणून नाही, अरे आठवड आली तरी डोळ्यात पाणी आलं पाहिजे, फोटो बघितले तर डोळ्यात पाणी आलं पाहिजे, वेगळं रूप बघितलं तर डोळ्यात पाणी आलं पाहिजे, किंवा काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे, कुठेतरी आपण एक क्षणभरासाठी हरवलं पाहिजे. संसारामध्ये एका क्षणासाठी म्हणजे एका सेकंदाचा एक लाखावा भाग एवढं जरी तुम्हाला याचं नाव घेतल्या घेतलं हरवता आलं, तर समजा तुमच्याकडे थोडी तरी सुकृताची जोड आहे. नाही तर त्याला बघितलं त्याचे कपडे किती छान आहे, त्यानंतर दिसतोय कसं छान, त्याने काय माळा घेते ना आणि काय सजवलं आहे ते मंदिरांनी, काय त्याचं हे केलं, त्याला किती दागिने घातलेत, त्याचं मुकुट काय आहे, आज काय फुल लावलेत, हे इथं गुलाबाचं फुल लावलं, तुझ्या चाफ्याचं फुलं किती छान दिसलं असतं, आज त्याने गंधामध्ये बेलाचं पान लावलं बहुतेक सोमवार दिसतोय, आज त्याने गंधामध्ये तुळशीचं पान लावलं पण ते पालथं लावलं आहे. समजायचं की यांनी मूर्ती दगडाची पाहिली, त्यांनी भगवंताला पाहिलं नाही. तर सुकृताची जोडी म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुमच्याकडच्या सत्कर्मांची जोडी येती. म्हणून आम्हाला रामदास स्वामींसारख्या संतांनी पण सांगितलं सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. सत्कर्मयोगामध्ये तुम्ही वय जाते का तुमचं, सत्कर्मयोगे वय जाणे म्हणजे टाईमपास नाही, सत्कर्म करत करत तुम्ही जाताय का, अगदी सहज जापावं सत्कर्म करतायत का. एक बस गचाकच भरली होती, माणसांना बसायला जागा नव्हती, खूप गर्दी गच्च भरली होती, लांबचा प्रवास होता. एक मनुष्य बसमध्ये चढला, सुटापुटातला होता, छान होता, आणि तो पुढे आल्यानंतर तो बघत होता इकडं कोणी तिकडं कोणी होते का. एक मजूर सीटवरती बसला, पण तिकीट काढलं होतं. त्या मजुराने बघितलं त्या साहेबाकडे आणि ते स्वतः सांगितलं बसताय का आपण, त्याला वाटलं माझा अधिकारच आहे, त्यांनी त्याला उठवलं आणि तो बसला. पुढं झाल्यानंतर काही काळानंतर दुसरी सीट मिळाली, तिथं तो मजूर बसला. तेवढ्यात परत दुसरी पुढची माणसं भरली, एक बाई आली बसताय का आपण, तिला बसायला दिलं, तो उभा राहिला. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा तो
जागा मिळत असताना एका मुलाला बसवलं, चौथ्याला बसवलं, असं करता करता 2:15 अडीच तासाच्या प्रवासापर्यंत उभाच होता. आणि योगायोगाने तो मजूर आणि तो साहेब एकाच वेळेला उतरले. त्या त्यांनी विचारलं सर की तू असं सगळ्यांना उठ बसायला जागा दिली आहे, तू उभा राहिला, तू दमलेला दिसतोयस, तू याचं रहस्य काय आहे? तो मजूर म्हटला, साहेब एकच गोष्ट बोलतो, विठ्ठलाच्या बायाची आण घेऊन सांगतो. माझ्या गुरुनी मला सांगितलं की रोज काहीतरी सत्कर्म करत जा, पण मी एवढा गरीब आहे की मला मजुरीच मिळते कधी कधी 5 ते 20 रुपयापर्यंत. मी काय त्यातून दानधर्म करणार? माझ्या पदरामध्ये 2 पोरं आहेत, बायको आहे, माझी म्हातारी आई आहे, तेवढ्या मजुरीमध्ये आमचं जेमतेम भागतं. मी दानधर्म करू शकत नाही, पण सत्कर्म काहीतरी करतो. मी एक करतो, हा एवढा मोठा प्रवास आहे ना, या प्रवासामध्ये ज्याला बसायची गरज त्याला बसू देतो आणि मी उभा राहून तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल नाव घेतो. मी मनात हा विचार करतो की माझा विठ्ठल जर 28 युग उभा आहे तर मी 2 तास का उभा राहू नये? 2 तास उभा राहतो आणि ज्याला त्याला बसवतो. मी आजची गोष्ट नाही साहेब, हे मी रोज करतो. मी समजतो की हेच माझ्याकडून घडलेली एखादी चांगली गोष्ट असावी की जी त्या पांडुरंगाला आवडल, कारण मी 2 तास उभा राहून कमरेमध्ये कळ येते. दिवसभर थकलेला असतो, मी मजुरी करतो, खूप थकलेला आहे, पण थकला म्हणून मी रात्री जाऊन दारू पित नाही, थकला म्हणून बायकोला मारत नाही, थकलं म्हणून मी माझ्या बायकोनं पाय दाबून घेत नाही, थकलं म्हणून मी आईचे पाय दाबायला कधी चुकलो नाही. पण एक गोष्ट मी करतो की माझ्या गुरुने मला त्यावेळेला सांगितलं होतं ते लक्षात आहे माझ्या, फक्त एकच करतो, मला काही देता येत नाही ना, मी एक गोष्ट देतो की एखाद्याला बसायला जागा देतो आणि मी उभारून त्याचं नाव घेतो. याला म्हणतात सुकृत. आपण विचार करावा की आपल्या हातून असे कसे कुठे घडल्यात का कधी? एखाद्या माणसासाठी आपण खरं 2 मिनिटं वेळ काढलाय का? एखाद्या माणसाला आपण कधी गोडं बोललो आहे का? एखाद्या माणसाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे का? कोणाच्या मनाची भूमिका आपल्यापर्यंत पोचली का? दया करण्याचे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू की त्याची भगवंतांच्या मूर्ती, हे आपल्या हृदयात ठसलंय का? या सगळ्या गोष्टीचं नाव आहे सुकृत. हे जोपर्यंत नाही ना तोपर्यंत भगवंताला पाहिल्याशिवायही आनंद होत नाही, डोळ्यात पाणी येत नाही आणि भगवंताच्या आठवणीने सुद्धा गलगलवून येत नाही, गडबडून येत नाही, आपलं हृदय भरून येत नाही, उचंबळून येत नाही. तर माऊली ज्ञानेश्वर महाराज 3र्या चरणामध्ये हीच गोष्ट सांगतात की बहुत, 1-2 नाही, तुमच्याकडे मोजता येणार नाहीत एवढे बहुत सुकृताच्या जोडी पाहिजेत. म्हणजे तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माची यादी पाहिजे, काहीतरी पाहिजे. तुम्ही मोजू नका, तू चित्रगुप्त ठेवला त्यांनी, त्याचा असिस्टंट, त्याचा नोकर, लिखाण करणारा तो न ठेवतो, पण फळ बाकी तो देतोय, भगवान पांडुरंग देतोय, सद्गुरु देतात. तुझ्याकडून काय चांगलं घडलंय का? पुष्कळदा असं होतं की यशावर कृपा केली, महाराज तुझ्यावर कृपा केली, आमच्यावर कधी का कृपा करत नाहीत? अरे तुझ्यावर कृपा करणं इतकं तुझ्याकडे काय जोडलं गेलंय का ते सांग. अरे कच्ची भाजी किंवा कच्चा पाला किंवा कच्चं झाड खाल्लं तर गाय सारखं किंवा बैलासारखा जनावर पण 10 मिनिटात मरतो. कच्चं धान्य खाल्लं, तुम्हाला माहिती आहे ज्वारी लावतो आपण ज्वारी, पण कच्ची ज्वारी जर ताट जनावराने खाल्लं ना तर जनावर रात्रीतून मरतं, कारण त्याला कच्चं पचत नाही. तुझ्या कच्च्याला तो देवदर्शन देणार आहे का रे बाबा? आणि परिपक्व झाल्यानंतर वाळलेलं ताट सुद्धा जनावरांनं खाल्लं तरीही ते स्वच्छ सुंदर पांढरं दूध देतं. हे शास्त्रातलं वचन आहे, हे सत्य आहे. मग तुम्ही पण हे वचन सत्य समजा की जर सुकृत असेल तर तुम्हाला जंगलामध्ये सुद्धा भगवंतांची साक्षात्काराचं, आत्मसाक्षात्काराचं दर्शन मिळेल. म्हणजे जर नसेल ना तर हातामध्ये उधळीमध्ये आलेल्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला संशय येतो, पाणी पितोय, दिसते तो स्वच्छ, पण याच्यामध्ये विष असेल का, याच्यामध्ये काही असेल का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कल्पवृक्षाखाली बसलेला मनुष्य, मला जेवायला मिळालं तर जेवण मिळतं, पाणी मिळतं पाणी मिळतं, झोपायला मिळतं झोपायला मिळतं, हे कुणीतरी भूत तर नसेल, भूत येते. तीच गोष्ट आहे, सुकृत नसेल तर दुःखच वाटेल आहे. म्हणून आपण काय चांगलं केलं? अरे मी वाणीने प्रत्येकाशी गोड बोललं पाहिजे. मी मची भची आणि अवयवांची बाराखडी तिथे उच्चार करत बसतो, सुकृत सगळे सोडलेले सुकृत निघून जाते. पण आम्हाला बोलता येत नाही सर, दापाबाचा कळत नाही, मची बाराखडी भची बाराखडी एखाद्याच्या आई बहिणीचा अवयवाचा उच्चार, ज्याला तोंडामध्ये घाण शिवी येते तेव्हा समजावं की आपलं सुकृताला फाटा कात्री बसलेली आहे. मला आठवतंय की दादरच्या चौकामध्ये जिथं तो प्लाझा टॉकीज होती ना, त्या तिथे म्हणजे जिथून कबूतर खाण्याकडे जायचा रस्ता होतो, ते दादरचं म्हणजे टिळक ब्रिजवर आलेला चौक तो, त्या तिथे
आमच्या देशमुख नानांच्या गाडीला अपघात झाला होता. त्याची गाडी उलटी झाली होती रात्री 2:45 वाजता. पण त्याच्यातून सगळेजण वाचले. त्यावेळेला महाराज म्हटले होते, अरे सुकृत होतं, पुण्य होतं म्हणून वाचलं आपला आता नव्याने जोड बरं का. हीच गोष्ट आहे की आपण आपल्या हाताने प्रत्येक क्षणी काहीतरी चांगलं पुण्य, चांगलं सुकृत, की जे भगवंताला आवडतं, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, ते शुद्ध पुण्य जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण त्या जोडामध्येच भगवंतांची प्राप्ती आहे, बाकी सगळे विजोड आहेत. विजोड म्हणजे मॅचिंग नाही, परफेक्शन इन ब्लॅक अँड व्हाईट नाही, मॅचिंग नाही आहे. तर ज्ञानेश्वर महाराज कळकळीने सांगतात की तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर, तो पंढरीच्या विठेवरती वा तो विठ्ठल आहे, तोच भगवान कृष्ण आहे. पण ह्याच्या प्राप्तीसाठी सुकृताची जोड असावी लागते, तेव्हा त्या विठ्ठलाची आवड हृदयामध्ये निर्माण होते. म्हणून विठ्ठली आवडी, काही ठिकाणी विठ्ठल आवडी म्हटले, पण विठ्ठली हा शब्द खरा आहे. म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठलाची आवड निर्माण होते. अहो काही काही लोक म्हणतात की पोट भरू वारकरी म्हणून रसन जातात, फुकट जा आठवतच खायला मिळतं, आणि त्याला आवड लागते रे बाबांना बघायला. 90-90 वर्षाची म्हातारी जेव्हा रस्त्याने चालत 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 जातात, आमच्या गाडीत बसून जात नाहीत, आणि जाताना विठ्ठल विठ्ठल करत जातात, त्याला कळतं की पांडुरंग नेमका कसा आहे, त्याची अवस्था कशी आहे. तर भगवंत मला आवडतो, भगवंताशिवाय मी राहू शकत नाही. ज्याप्रमाणे प्रल्हादाने सांगितले, कौमारे आचर प्राज्ञान धर्मान भागवतानिह, आपण आचरण लहानपणापासून करावं आणि भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. तर ही जोड आपल्या अंतःकरणामध्ये आली पाहिजे, ही तळमळ आपल्या अंतःकरणामध्ये आली पाहिजे. तर महाराज ते सांगतात की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मी पुन्हा सांगतो की केवळ बाह्यमूर्ती नाही, बाह्यमूर्तीचं दर्शन ज्यांना होतं, बाह्यमूर्तीचं दर्शन ज्यांना होतं, पाषाणमूर्तीचं दर्शन ज्यांना होतं, त्यांच्या हृदयामध्ये प्रेमाचे झरे कमी पडतात म्हणून त्यांना ते दिसत नाही. हृदयातील प्रेमच आहे की जे प्रेम आम्ही जन्माच्या पुण्यातून लाभलेलं आहे, की जे प्रेम श्री भगवंतांचं दर्शन साधकाला घडवते. चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात की सर्व सुखाचे आगर. आगर शब्दाचा अर्थ काय माहिती आहे? आगर म्हणजे वस्तीस्थान, वस्तीस्थान. तर हे आगर आहे, सर्व सुखाचं आगर, सगळ्या सुखाचं वस्तीस्थान म्हणजे भगवान श्रीहरी विठ्ठलाची चरण कमल आहेत, ते विटे ते पावले आहेत. तर सर्व सुखाचे आगर, आगर म्हणजे वस्तीस्थान, दुसरं तिसरं काहीही नाही. सर्व सुख ज्याच्या पायाशी एकरूप आहेत, जिथं गेल्यानंतर तो आपल्याला करतो हे जा रे ह्याच्याबरोबर जा, त्याला त्याला आनंदित कर. मग भगवंत एखाद्याला आनंदित करून एखाद्या सुखाला पाठवतो, त्या ते सुख आल्यानंतर तोंडात देवाचं नाव आपोआप यायला लागतं, आपोआप काहीतरी चांगलं घडतं. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी तोंडामध्ये आपोआप यायला लागतं. ढोरे ओढता ओढता पण तोंडामध्ये नाव येतं. भगवंतांनी पाठवलेलं हे सुख आहे आपल्या मागे, की एवढंसं सुख दिलं आणि जा, तेवढ्या कणभर सुखावरती त्या माणसाचं आयुष्य एकदम आनंदून जातं. जनाबाईंनी सांगितलं की रात्रीच्या वेळेला एखाद दिवशी पांडुरंग तिच्याकडे यायचा आणि म्हणून ती जेवायला थांबायची, शिळं भाकर दिलेलं सुद्धा, ते सडलेलं बिटलेलं अन्न ताक घेऊन बसून राहायची. तो आला की त्याच्यासमोर बस ना, मग तू खातोस का, पण तुला कसं देऊ, हे ते शिळं आहे विटलेलं आहे, भगवंताने स्पर्श करावा. आपण भागवतामध्ये पण बघितले, गोपाळकाला भगवंतांनी केला की त्याला भगवंतांनी स्पर्श केला आणि ते सगळं अन्न जे आहे ते प्रसाद झालं. तर हे जे आहे ना, हे आगर आहे. भगवंत आमच्या मागं देतो, एखाद्याच्या मागं एखादा कर्मयोग देतो. मी एका डॉक्टरांना पाहिले, पांडुरंगावरती निस्सीम प्रेम, त्यांच्या डिस्पेन्सरीमध्ये पण त्यांच्या समोर पांडुरंगाचा मोठा फोटो, आणि एखादा पेशंट आला की जे टक लावून ते पेशंटकडे बघतात वाटतं, पण पाठीमा पांडुरंगाकडे बघतात आणि पांडुरंगाकडे बघता 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 म्हणतात की काही नाही तुम्हाला बरं वाटेल, मी एवढं एवढं औषध देतो, ही गोळी देतो, तुम्ही घ्या. मी त्यांना विचारलं, त्या म्हटले ज्याला काही कळत नाही ना महाराज, आम्ही त्याला विचारतो याला काय देऊ, तर तुम्हाला सांगतो की अमुक गोष्ट द्या. तो हाडाचा वैद्य, पण तो म्हणतो मी हाडाचा वैद्य ठरलो कारण माझं हाड ते मला कळलं. लोक त्याला हाडहाड करतात, त्याच्याकडून मला कळतं की काय करायला पाहिजे. ही भावना जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत काय उपयोग आहे.
की तो मला सांगतो, तो मला संकेत देतो, तर हेच आगर आहे. तो वैद्याला औषध सुचवतो, तो साधकाला साधना सुचवतो, तो भक्तिमार्गाला भक्ती सुचवतो, तो बालकाचा हात होतो, तो एखाद्या आंब्याची काठी होतो. मी परवा सांगितलं होतं की सूरदासांना त्यांनीच प्रेरणा दिली की झाडाच्या मध्ये पाणी लागल्यानंतर राधिकेचे पाय धर, राधिकेच्या कृपेने माझं दर्शन होईल. हे सगळं तोच करतो कारण तो सुखाचा आगर आहे. तू कशामुळे सुखी होणार आहेस हे त्याला माहिती आहे, आणि त्या ठिकाणी तू गेल्यानंतर पाया पडल्यानंतर तू ज्याच्यामुळे सुखी होणार आहे ते सुख तो गपचूप तुझ्याबरोबर पाठवून देतो ते, आणि ते सुखच पुढचं काम करतं आणि तुला सर्व सुखी करून टाकून तुला भगवंताकडे आणतो. माऊली यशमारांचा एक अभंग आहे, सर्व सुख गोडी. सर्व सुखाची गोडी तुला आवडत असेल तर साईशास्त्र निवडी. सगळ्या शास्त्रात निवडून केलं, रिकामा अर्धघटी राहू नको, तू अर्धा घंटा एक कणसा रिकामा राहू नकोस, संसारामध्ये अडकू नकोस, तर तू एकच कर तर समाधी संजीवन हरिपाठ तुझा जप कर, तुझ्या भगवंताला विसरू नकोस. आम्ही रोज नुसतं हरिपाठ म्हणून काय उपयोग आहे, तर हेच परमतत्व माऊली अभंगाच्या उठा करण्यास सांगतात की सर्व सुखाचे आगर. सगळ्या सुखाचा आगर म्हणजे वस्तीस्थान काय असेल, तर एकच आहे की बाप रखुमा देवी वर. हाच तो परमात्मा श्रीहरी पांडुरंग जो रुक्मिणीचा वर आहे, की रुक्मिणीला ज्यांनी वरलेलं आहे, की त्या नारदांच्या सांगण्यानुसार ज्या हृदयामध्ये ती रुक्मिणीच्या हृदयात भगवंत बसल्यानंतर त्या रुक्मिणीसाठी तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वीर्य शुल्क देऊन, पराक्रमाचं शुल्क देऊन, तीन अक्षोहिणी सेनेशी लढून, एकट्याने लढून, रथात सारथ्य करून सुद्धा त्यांनी रुक्मिणीचं हरण केलं आणि वरण केलं, म्हणजे ते स्वीकार केलं आणि रुक्मिणीचं हृदयातले ते होऊन बसले. आणि रुक्मिणी मातेला 16,107 रूपं घ्यायला लावली आणि तेवढ्या स्त्रियांशी विवाह करून रुक्मिणीलाच 16,108 रूपांच्यामध्ये तिचे पतिरूपामधून तिला सर्व प्रकाराचा आनंद दिला. तोच तो रुक्मिणीचा पती जगावर कृपा करण्यासाठी तो हा विठ्ठल, तो हा माधव आलेला आहे, तोच हा बाप रखुमा देवीवर आहे, असा या अभंगाचा. म्हणून वारकरी संप्रदायाचा हा मुकुटबणी असलेला अभंग आहे. याचा उच्चार केल्याशिवाय वारकरी लोक कीर्तनाला प्रारंभच करत नाहीत. रूपाचा अभंग म्हणतात तर हा असा अभंग की त्याच्यामध्ये बरवा म्हणजे अत्यंत सुंदर, माधव म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं भक्तवत्सल आहे, सुकृत म्हणजे आपल्याकडून घडलेल्या सत्कर्माची जोडी जोड, आणि आगर म्हणजे वस्तीस्थान. या चार महत्त्वाच्या गोष्टी साजणीला म्हणजे गवळणी रूपामध्ये असलेल्या, गवळणीच्या प्रेमभावामध्ये असलेल्या या स्वरूपाला ते समजवून सांगतात की रूप पाहता लोचनी, त्या लोचनांनी पहा. ते लोचन म्हणजे डोळे नाहीत, तर ते लोचन म्हणजे अंतःकरणाचा स्पर्श आहे. स्पस्पर्श रूपया स्पस्पर्शे बालम कपोले, तो स्पस्पर्श आहे. अशा स्वरूपाचा हा अभंग, हा दिव्य अभंग, रुक्मिणीचा पती आहे जो अंतःकरणामध्ये जो आहे तोच तो, जो विटेवरती उभा आहे, जो माधव आहे म्हणजे भक्तवत्सल आहे, तोच भगवान पांडुरंग आहे. त्याला मी चरणावरती मस्तक नमस्कार करतो. म्हणजे त्या चरणावरती हे भावपुष्प भरून सद्भावाची आंजळी मी या ओविली फुले मोकळी आरपीली आंजळी गुरुरूपाच्या किंवा त्या पांडुरंग रूपाच्या चरणावरती मी अर्पण करून वाणीला इथे विश्राम देतो. पुंडरीकावरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय, सर्वसंतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.